हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री दत्त जयंती येत आहे आणि श्री दत्त जयंती 26 डिसेंबर रोजी आहे। तर स्वामी माऊली स्वामींच्या भक्तांसाठी आणि दत्तभक्तांसाठी श्री दत्त जयंती ही अगदी मोठ्या सणासारखी असते। तर सर्वजण नित्यसेवा ही सर्वजण करत असतात। स्वामी भक्त हे डेली 3 अध्याय म्हणा किंवा दिवसीय जी नित्यसेवा असते ती सेवा म्हणा, प्रत्येकजण वेगवेगळे आपल्या हिशोबाने वेगवेगळी सेवा करत असतात। तर आपल्याला श्री दत्त जयंतीपर्यंत काही विशेष सेवा करायची आहे आणि ती कोणती करायची आहे, कधी करायची आहे हे आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला श्री दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला श्री स्वामी सारामृत जी पोथी आहे, श्री स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे, तर आपल्याला याचे या पोथीचे 21 पाठ करायचे आहे। तसं पाहिलं तर आपण डेली 3-3 अध्याय म्हणा, कुणी 7-7 अध्याय म्हणा, हे घेऊन डेली नित्यसेवामध्ये नित्यसेवा करत असतात। परंतु आपल्याला पूर्ण पोथी वाचण्याचं जे भाग्य आहे तर यावेळेस आपल्याला मिळणार आहे। म्हणून प्रत्येक वेळेस आपल्या डेलीच्या दगदगीमध्ये होत नाही, हर दिवशी आपल्याला काही ना काही कामं असतात, त्यामुळे आपण डेली ही पोथी वाचू शकत नाही। जर आपण 11 गुरुवार केले तर त्यामध्ये आपण ही पूर्ण पोथी वाचतो, किंवा स्वामी माऊलींचे काही असे विशेष जे आपण दिवस मनवतो त्या दिवशी आपल्याला पूर्ण पोथी वाचण्याचं भाग्य मिळते। तर तसेच अगदी श्री दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही विशेष सेवा करायची आहे, म्हणजे काही कडवे न वाचता आपल्याला पूर्ण पोथी वाचायची आहे। म्हणजे काय तर 26 तारखेपर्यंत आपल्याला 21 पाठ पूर्ण करायचे आहेत। तर ते 21 पाठ म्हणजे जर आपण 6 तारखेला बुधवारच्या दिवशी 6 डिसेंबरला आपण जर प्रत्येक दिवशी एक पूर्ण पोथी वाचली तर आपला पूर्ण 1 पाठ होईल। आणि 6 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत जर आपण पूर्ण हर दिवशी जर एक एक पोथी वाचली तर आपले 21 जे पाठ आहेत तर हे कम्प्लीट होतील। तर आपल्याला 21 पाठ कम्प्लीट करायचे आहेत। श्री स्वामी चरित्र सारामृत जी पोथी आहे ही प्रत्येकांकडे असते, आणि जर कुणाकडे नसेल आणि जर नवीनच त्याला सेवा सुरू करायची आहे तर त्यांनी केंद्रामध्ये जाऊन ही पोथी घेऊन यायची आहे आणि ही पोथीचं आपल्याला पठण करायचं आहे। तर कुणी जी आहे तर 21 वेळा माळा देखील जप करतात। माळेचा म्हणजे काय की 21 वेळा आपल्याला माळेचा जप करायचा असतो, किंवा 21 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो। म्हणजे कुणी माळेची सेवा करतं तर कुणी तारक मंत्राची सेवा करतं, आणि जर ह्या 3ही सेवा जर आपल्या हातून घडल्या तर खूपच उत्तम। आणि आपल्याला आपल्या कामाच्या हिशोबाने, आपल्या शेड्यूलच्या हिशोबाने जी सेवा जमेल ती आपण सेवा करू शकतो। चाहे तुम्ही सारामृत पोथीचे पठण करा, 21 पाठ करा, किंवा डेली 21 माळा जप करून असा 21 दिवस जप करा, किंवा डेली 21 वेळा तारक मंत्र म्हणून तो 21 दिवस करा। कोणतीही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला तेवढेच फळ स्वामी माऊली देणार आहेत। तर अशी आपल्याला सेवा करायची आहे। आणि सेवा जी आहे तर सकाळी आपलं नित्यक्रम आवरल्याच्या नंतरून आपण जेव्हा पूजा करतो त्याच टायमाला आपल्याला आपली पोथी असो किंवा जपमाळ वगैरे असो, तारक मंत्र असो, तर ही सेवा जी आहे आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे। आणि आपण पोथी डेली वाचतो त्यामुळे पोथी वाचून झाल्याच्या नंतरून आपल्याला स्वामी माऊलींची आणि दत्त महाराजांची आपल्याला आरती जरूर करायची आहे। आणि तर ही सेवा जी आहे तर आपल्याला खूप फळ प्राप्त करते। म्हणजे काय की आपल्या जी छोट्या छोट्या जी अडीअडचणी असतात त्याच्यातून आपल्याला स्वामी माऊली मार्ग दाखवत असतात, आणि हा एक आपल्याला मौका असतो की आपण
प्रत्येक कामातून थोडा टाइम काढून आपल्याला भाग्यामध्ये येते की आपण पूर्ण पोथी पठन करू शकतो, कारण एरवी आपण सर्वजण अगदी कामामध्ये व्यस्त असतो आणि जर रेगुलर जर म्हटलं तर ना आपल्याच्याने पूर्ण पोथी वाचून नाही होत. आणि एक कारणाने कोणतीही गोष्ट कारणानिमित्त होत असते. रेगुलर तर आपण 3-3 अध्यायाची नित्यसेवा करत असतो, परंतु पूर्ण जो पाठ आहे तर हा आपल्याच्याने होत नसतो. म्हणून सर्वांनी ही जी 21 पाठाची जी सेवा आहे तर ही नक्की करावी. सेवा करण्याच्या अगोदर आपण स्वामी माऊलींच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ खडीसाखर तिथे त्यांच्या चरणांचे ठेवून दर्शन घेऊन यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी पाठ करत आहे आणि माझ्या हातून एवढे पाठ घडू द्या, काही विघ्न न येता. आणि आपली जी मनातली इच्छा असेल, काही संकल्प करून तुमची जी इच्छा असेल त्या गोष्टीचा संकल्प करून तुम्ही ग्रंथ वाचायला बसू शकता. परंतु तसं जर पाहिले तर तुम्ही काही न मागता देखील तुम्हाला स्वामी माऊली भरभरून देत असतात. परंतु तुम्ही एक संकल्प करा आणि संकल्प करून पोथीसाठी वाचायला सुरू करा. आणि एक सेवा म्हणून तुम्ही करून पहा, तुम्हाला स्वामी माऊली अगदी काहीच कमी पडू देणार नाहीत. आणि 21 दिवसाची ही जी पाठ आहे तर हे नक्की करा. जर कुणाला पाठ वाचणे शक्य नसेल, ऑफिसमध्ये जायची गडबड असेल, म्हणजे रेगुलर ड्युटी असेल, तर त्यांनी 21 जी जपमाळेचं जी आहे सेवा ती करू शकता, किंवा 21 वेळा तारक मंत्राची सेवा देखील तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.